सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या। प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। जगद्गुरु तुम्हाला महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून आज वांगी नगरीमध्ये आपल्याच गावातील काही संस्थाने पुण्यश्लोक आणल्या, युवा प्रतिष्ठान व राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान गावकरी ग्रामपंचायत यांनी साहेबांच्या कदम साहेबांच्या 78 जयंती निमित्त जो काही पुरस्कार सोहळा आयोजित केला यामध्ये आम्हालाही बोलावलं, सहभागी करून घेतलं, तुमच्या दर्शनाची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमामध्ये एक अक्षय दिगर वापले सागर भूतपागर यांना हा पुरस्कार देण्यात आला। सागर हा आमचा जुना ओळखीचा होता। अक्षय भाऊची आज पहिली बार समोरासमोर भेट झाली आणि अगदी माणसं पण यांनी निवड करताना बरोबर योग्य निवड केली, मलाही आनंद झाला। कारण खरंच काहीतरी शून्यातून केलं, कष्टातून केलं, अशा माणसाचं गाणं गौरव करणं ही चांगली गोष्ट आहे। आणि विशेष म्हणजे पोरगा कर्नाटकचा आणि मराठी सिनेमात मराठी लेखनात पुरस्कार घेतोय, विशेष म्हणजे आम्हाला मराठीतलं मराठीत जमत नाही। शेवटी काय म्हणते ना, तुम्ही कष्ट केले, मेहनत केली, क्षेत्र कोणतंही असो मनापासून मेहनत करा, देव तुमच्यापाशी चालत येतो म्हणते, ते काही खोटं नाही। या कार्यक्रमासाठी इतरही मान्यवर मंडळी आहे, आवटी सर, कदम सर, सूर्यवंशी साहेब, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य सगळेजण। तुम्ही माझं नाव गाव कुठं ऐकलं असेल नसेल माहीत नाही मला, औरंगाबाद माझ्या जिल्ह्यात माझं गाव आहे 10 किलोमीटर औरंगाबादपासून। तुमची ग्रामपंचायतची मंडळी आली होती एकदा सगळे पाहायला, माझी काही भेट झाली नव्हती। कधी योग आला तर या, मला 10 वाजता गाडी कराडला, जायला अर्धा पाऊण तास लागतोय, 1.25 तास म्हणजे माझा टाईम संपलेला आहे। आपली 6 ते 8 कार्यक्रमाची वेळ होती ना, आता 9:15 झाले, म्हणजे अजून 10-5 मिनिटं थांबलं तर गाडी ओकायची शक्यता आहे। मी गाडी बाने आलेली नाही, ट्रॅव्हल आहे, काय नाही। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा। मी पण तसाच यांच्यासारखा, माझ्या घरात कोणी राजघराण्यातलं नव्हतं, सरपंच सदस्य नाही, गुंठा जमीन नाही, देवाचे उपकार आहेत हे मला त्यांनी दिले नाही, मला मुलगा नाही, मुली हे 5 लग्न होऊन त्यांच्या घरी गेल्या। मी हॉटेलमध्ये कामाला होतो 95 पर्यंत 95 लोकांनी मला याच्यात ढकलून दिलं, हे काहीतरी खटपट करतं पोरग म्हणून मला निवडणुकीत उभं केलं। आधी ग्रामपंचायतही नव्हती आम्हाला, वेगळी झाली 95 आणि सलग 25 वर्षे मला काम करण्याची संधी तिथे दिली। माझा एक स्वभाव आहे, जे भी काम करायचं मन लावून करायचं, अभ्यास पूर्ण करायचं आणि त्याचंच हे फळ आहे।
खूप अतिशय सगळ्या गावासारखं गाव माझं 2000 टीडीएसचं पाणी रोज 10-15 मैला आजारी ग्रामपंचायतचं ऑफिस नाही 7 सदस्य 2 खुर्च्या ग्रामपंचायतच्या खात्यात 70 रुपये फारच वाईट परिस्थिती होती अशा परिस्थितीत माझे पहिले 5 वर्ष अशीच गेले मलाही कळलं नाही दुसऱ्या पंचवार्षिकला लोकांना मी सांगितलं की अशाने जमायचं नाही आणि मी पहिले सदस्य होतो फक्त मला सरपंच झाल्याशिवाय काम करता नाही यायचं दुसऱ्या वेळेस लोकांनी सरपंच आणि मग मी मागे वळून नाही पाहिलं आज ते ग्रामपंचायत एकदम टॉप आहे महाराष्ट्रात नंबर 1 ची ग्रामपंचायत आहे सगळ्या सुखसुविधा आहे लोकांना सगळे अधिकारी सगळ्या पक्षाचे पुढारी सगळ्या पक्षाचे अध्यक्ष होऊन गेले मान सन्मान घेऊन करून गेले गावाला 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आतापर्यंत जवळजवळ 1.5 कोटी रुपये गावाला पुरस्कार मिळाले असते वर पण कमी नाही काय केलं आम्ही तुम्ही काय करायचं आहे माझ्याकडे फारच कमी वेळ आहे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे 5-6 गोष्टीवर काम करा गावाने प्रत्येक गावाने एक प्यायचं पाणी स्वच्छ पाहिजे दुसरं झाडं फळाचे लावले पाहिजे तिसरं मुलाचं शिक्षण चांगलं पाहिजे चौथं गावात स्वच्छता पाहिजे पाचवं आई वडील म्हातारे कोतारे निराधार लोकांना गावाने सांभाळलं पाहिजे जीव लावला पाहिजे ज्याला कोण नाही अशा लोकांना हेच केलं आम्ही माझ्या इथे 4 प्रकारचं पाणी आहे एका घराला 4 नळातून पाणी येते साधं वेगळं जायकवाडून आणलेलं वेगळं गरम पाणी वेगळं आरोचं पाणी वेगळं आणि 5-5 ते 8 गरम पाणी येते नळाला 24 तास पाणी आहे 15 वर्ष झाले 1 मिनिट नळ बंद आहे अर्थात याला पैसे लागते माझी गावकऱ्याला विनंती आहे माझं गाव सरासरी गरीब असू श्रीमंत असू 5000 रुपये एक कुटुंब ग्रामपंचायतला टॅक्स देतात 800 कुटुंब 40 लाख रुपये माझ्याकडे जमा होते 35 लाख आमच्या ग्रामपंचायतचा खर्च आहे 5 लाख ग्रामपंचायतला नफा आहे 5000 रुपये घरकुलात राहणारे लोक पण 5000 भरते हे विशेष आहे बहुतेक ठिकाणी लोक पैसे भरत नाही टॅक्स देत नाही सरपंचही मागत नाही आणि मग विकास कसा होईल म्हणजे तुलनाच करायची तर ज्या गावात गेलं त्या गावाविषयीच माणूस बोलतोय माझ्या गावापेक्षा तुमचं जवळजवळ 3 पटपेक्षा जास्त गाव 4 पट मोठं गाव आहे तुमचं आणि माझ्या 1.5 पट पैसे वसूल होते गावात 4 पट आहे पैसे 1.5 पट वसूल होते म्हणजे अर्थात आम्ही जेवढ्या सुविधा लोकांना देऊ तेवढ्या तुमच्या ग्रामपंचायतीला देता येणार नाही म्हणून लोकापाशी पैसे आहे लोकांना पैसे द्याव ग्रामपंचायतीला आणि लोक ग्रामपंचायतीनं पण सुविधा द्याव एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार कोणत्या पक्षाचं आहे तिकडे लक्ष न देता आणि सरकारच्या भरोश्यावर न बसता गावाने जर आपला विचार केला तरच गावाचा विकास होऊ शकतो मी अवघड शब्द वापरतो जे मुख्यमंत्री पंतप्रधान आमच्या देशाचे करू शकत नाही तो सरपंचच करू शकतो त्यांची कुवत खेडे सुधारायची नाही लय पाहिलं 70 वर्षात आता सगळ्या जातीचे झाले सगळ्या पक्षाचे झाले टोटल हरामखोर निघाले कुणाला वागत उगं बोलायची गरज नाही मला चांगला दाखवा 7000 आमदार झाले महाराष्ट्रात आतापर्यंत 7 गावचा विकास नाही झाला बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा हा घे तू ही खा हा काय बाबा तुम्ही आधीच पेड आणले त्यांचा चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट सगळं काय हवं तिकडे अरे मल्टीप्लेक्स थिएटर स्विमिंग पूल क्लब हाऊस गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो हो ना बाबा आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे लगेच परतावा सुरू झाला असता करायला पाहिजे रे अरे मघाचा तो पेढा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता काय सांगताय काय बाबा आय कांट बिलीव अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असते की रे बाबा युअर सिम्पल अमेझिंग श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम रेस्टॉरंट जिम
फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाउस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. 7,000 पहिल्यापासून 3 गाव कोण मरते म्हणून माझे हात जोडून विनंती आहे ग्रामीण भागातल्या लोकांना, शेतकऱ्याला, आपली आपण करा सोडू नको, कोणाच्या भरोशावर बसू नका. सासऱ्याच्या भरोशावर अजिबात बायको करायचं, ज्याच्या मनगटात धमक आहे त्यानं करा, बाकीच्या रामदेव बाबाची जा. आपल्याला कोणाला नाव ठेवायचं नाही, आपल्याला कोणाच्या भरोशावर बसायचं नाही. आमच्यापाशी सगळं आहे, खेड्यातल्या लोकांपाशी सगळं आहे, सगळी ताकद आहे, पैसा आहे, कष्ट करायची ताकद आहे, चांगल्या विचाराचे आहे. कशाला कोणाच्या भरोशावर बसता, कशासाठी? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणती योजना होती लोकांसाठी? एक बी नाही. त्यावेळेस फक्त 2-3 गोष्टी पाळल्या जात होत्या. एक, जाती जातीत भांडणं नाही, तोंड पाहून काम नाही, आणि ज्याला त्याला त्याच्या त्याच्या पायावर उभा करायचा प्रयत्न होता तेच करा. आपण कशाला पाहिजे आम्हाला योजना 760? ज्यानं योजना काढल्या त्याला बी माहित नाही किती एवढं योजना आहे साहेब. मला एका आमदाराने असं मीटिंग मध्ये विचारलं होतं, खरंच एवढ्या योजना आहे का? म्हणजे म्हणजे आहो ना साहेब, तुम्हीच काढले. आम्हाला एकदम आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं, आम्ही 1 रुपया पाठवतो, खाली 10 पैसे म्हणे. ही वाईट परिस्थिती, त्याच्यामुळं आपण तिकडे न पाहता, तिकडे लक्ष न देता आपण आपलं करा. हा मोबाईल बी तयार होतो ते शेतीत होते, कुणी काही म्हणत असलं तरी. हा कागद बी तयार होतो ते शेतीत होतो, पेन बी तयार होतो ते शेतीतूनच होतो, खेड्यातून. म्हणून आमच्या महात्मा गांधींनी एका शब्दात सांगितलं होतं, खेड्याकडे चला. खेड्यात सगळं आहे, अर्थात लुटायला बसले लोक आम्हाला, तो भाग वेगळा आहे. पण किती दिवस कुठे ना कुठे याचं काही ना काही होणारच आहे, याचं भांडं फुटणारच आहे याचं. आणि प्रत्येक हे लोक इतकं खोटं बोलतात ना, तुम्हाला सांगतो, म्हणजे खरं काय आम्हाला कळतच नाही, आमचा विश्वासही बसत नाही, काय करावं कुठे जावं त्याच्यासाठी. खेड्यातल्या लोकांना, सरपंचाला माझी विनंती आहे की बाबा तू त्या गावचा पाठरंग आहे, तू त्या गावची आई आहे, तू त्या गावची माऊली आहे. ग्रामपंचायत हे पंढरपूरच्या पांडुरंगा मंदिरापेक्षाही श्रेष्ठ आणि पवित्र मंदिर आहे असं मी समजतो. इथं काही होऊ शकतं, तो पांडुरंग तरी युगे 28 कमरेवर हात देऊन बसला, आमच्या सरपंचाचे हात मोकळे. काही करू शकतो गावासाठी आणि करायला पाहिजे असं माझं मत आहे. 4,000-5,000 रुपये आम्ही लोकांकडून घेतो, गोष्ट खरी आहे, पण 4 प्रकारचे पाणी, आरोचे पाणी त्याच्यात आहे, आंघोळीचे पाणी गरम त्याच्यात आहे, कचरा प्रत्येकाच्या घरून आणतोय, अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे, वर्षभर पिठाची गिरणी फ्री आहे, मसाले करणं, बटाटा चिप्स करणं, डाळी करणं, शेवाय करणं, पापड करणं, एवढ्या मशिनी फ्री आहे. तेल सुद्धा तेलाचं घाणं पण धान्य आणा, तेल काढून न्या. ऊसाचं रस पण, ऊस आणा, रस काढून न्या. हवा भरायचं मशीन पण, कंप्रेसर पण आहे. लोक प्लास्टिक वेगळं करत नव्हते, ते 2 वर्षापासून आम्ही 15 रुपये किलो ना प्लास्टिक घेतो लोकांकडून घरातलं. लोक आता फेकीत नाही, त्याचं तर फेकीत नाही, पण शेजारणीचं मी उचलून ठेवी. हा करायचं आहे लोक, अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. 50% माझी ग्रामपंचायत शेती करून देते गावकऱ्याची. म्हणजे तुम्हाला जर 1,200 रुपये नांगरायला लागत असेल एकरला, माझी ग्रामपंचायत 600 रुपयात नांगरून देते. 600 रुपयात ग्रामपंचायत, ट्रॅक्टर, डिझेल, ड्रायव्हर आमचं. साहेब हा शब्द अति अवघड होईल. आतापर्यंत आपल्या देशात शेतकऱ्याचे काय वर्ण बोलणार, अजून पैदाने झाला अर्ध्या पैशात शेती करून जाणारा, ग्रामपंचायत एका गावची अर्ध्या पैशात शेती करून, मला कुणी नाका भारतात, कुणी नाका भारतात. आता म्हणजे बोलणारे लय 70 वर्षात, बोलणं सोपं आहे माईकवर, करून दाखवणं फार अवघड आहे. आणि आमचा सरपंचच करू शकतो, इतर कोण नाही. म्हणून माझा जीव सरपंचात आहे. मी सरपंच, सदस्य, उपसरपंच यांच्या पाय पडून विनंती करतो, सगळं राजकारण बाजूला ठेवा. तुम्हाला कोणत्या पक्षात राहायचं तर राहा, गावाच्या बाहेर. गावात आलं की आपल्या लोकांसाठी काम करा, आपले भावबंधकी, आपले हेवे दावे सोडून द्या.
सरपंचाला ते कळलं नाही की मी काय करू शकतो. अहो माझे कालच मी कदम साहेबाशी बोललो आता, केंद्राने अख्ख्या देशातल्या 5 गावाची निवड केली अभ्यास करायला, 5 गावाची देशातल्या, त्याच्यात माझं गाव आहे. उगत थोडी केली असेल. आणि गर्वाची गोष्ट अभिमानाची म्हणजे महाराष्ट्रातले 2 गाव आहेत, देशातले 3 गाव आहेत, एक तामिळनाडूतला, एक मेघालयचं आहे. तुमच्या विविध शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल. ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर वरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाइन कन्सल्टिंग उपलब्ध. आमचा पत्ता डॉक्टर अभिजीत अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर विटा. एक राजस्थानचं, 3 गाव महाराष्ट्रातले 2 आहेत, हिवरे बाजार आणि मी. महाराष्ट्रातले 2 गाव, देशातले 5च आहे फक्त. मग याचा अर्थ हे काम किचकट मी खूप आहे, पण एक 7वी शिकलेला एका अल्पभूधारक शेतकऱ्याचं पूर्ग अडाणी माणूस करू शकतो हे बुद्धिमान म्हणणारे काय झोपले का मला काही कळत नाही. यांचे बुद्ध काय गहाण टाकल्या का काय कळत नाही. 500 आमदारांना 500 गावात दत्तक घेतले, त्याच्यातले खासदारांनी त्याच्यातले 5 नाही झाले. इव्हन या 5 गावात मोदी साहेबांचं गाव पण नाही, पंतप्रधानांचं गाव सुद्धा या गावाची बरोबरी करू शकत नाही. म्हणजे अडचणी काय, एक साधी गोष्ट आहे, तिकडे न पाहता आपली आपण सोडवणूक करून घ्या, आपलं काम मनापासून करा. 38 निराधार लोकांना माझी ग्रामपंचायत सांभाळते, खाणं पिणं 2 टाइम जेवण, कपडा लागतं, दवाखाना, 38 निराधार लोकांना ग्रामपंचायत सांभाळते साहेब. आमच्या गावातलं माणूस उपाशी झोपत असेल तर सरपंचाला झोप कशी येते, नाही यायला पाहिजे असं मी म्हणत आहे. सरकारच्या योजनांनी असं नाही, योजना आहे पाण्यात जात्या, शिवभोजन योजना तशीच आहे. कोण खाल्लं कोणाला माहित नाही, तुम्ही खाल्लं बसलेलं माहिती कोण. आता CCTV कॅमेरे बसू राहिले तिथे, CCTV शिवभोजन योजना परवापासून काय काय देते खायला ते पाहायला, ते यायला कळून देणार आहे का. मागचे फोटो पुढे लावते, त्याच्यापेक्षा ज्या त्या गावात ग्रामसभा घेऊन निराधार शिवभोजन निराधार योजना केली ती चांगली. 38 लोक सांभाळतो आम्ही, टॉपचं जेवण आहे, मोठं किचन बनवलं, 2 महिला कामाला आहे, काही होऊ शकतं. 25 किलो साखर दिली मी ते पळायला गेल्यावरच्या लोकांना, मला वाटतं कारखान्यांना बी दिली नसणार. ग्रामपंचायत होऊ शकते. आणि एवढं मी नाकलावून बोलतो की कशातून दिलं मी, त्याने भरलेल्या टॅक्स मधून दिलं, माझ्याजवळ काय हे सत्य आहे, मी खुद फकीर आहे. पण त्यांनी भरलेल्या टॅक्सचा जर पै न पै उपयोग केला तर लोक पैशाची धार लावते धार. बहुतेक लोकांच ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे की लोक टॅक्स देत नाही, का देत नाही, ती बाई 20 रुपये वांगे घेते बाजारात, 20 रुपयाचे हायस्ट बाजारात वांगे केवढ्याचे घेते ताई, घेऊन घेऊन तुम्ही 20 रुपयाचे गेल्या गेल्या पहिल्या दुकानात घेते का, 2 दुकानं पाहती, तिसऱ्या दुकानात तिला पसंत झाल्यावर दुकानदार देईन ते वांगे घेत नाही, हिच्या हाताने निवडून घेते. वांगे केवढ्याचे घ्यायचे, 20 रुपयाचे, 20 रुपयात एवढी बार काही करते तर 2000 सरपंचाच्या माड्यावर कशी देईन, कोणत्या पैसावर देईन, तिला खात्री आली पाहिजे की हा माझ्या 2000 चीज झालं हे तिला वाटलं पाहिजे, मग ती पैसे देते. मार्च महिन्यात माझ्या इथल्या महिला ग्रामसेवकाच्या तोंडावर 5000 रुपये भेटतेच आहेत. शेवंतबाई गायकवाड दलित समाजाची घरकुलात राहते, बिजलाबाई मुच्छ घरकुलात राहते, शबाबाई राहते घरकुलात राहते,
शशिकलाबाई पेरे घरकुलात राहती, साखरबाई मुच घरकुलात राहती, विधवा आहे, या पाचही महिला विधवा आहे, यांना मुलगा नाही, मंजुरी करत्या, घरकुलात राहते, पहिल्या दिवशी 5,000 भरते साहेब 1 एप्रिलला. कसं भरत्या? का मी इथून दंडवत करतो, त्यांच्याकडे आम्हाला चांगले दिवस आहे. आम्ही बी त्यांचं ठेवत नाही. जेवढे लोक पहिल्या दिवशी टॅक्स भरते तेवढ्यातून 4 चिठ्ठ्या काढतो. 17 सप्टेंबर, 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 4 झेंडावंडन त्याच्या बायकाच्या हाताने करतो. आम्ही नाही करत. लोक एवढे खुश होते ना झेंडावंडनचे नाव नंबर मिळाला चिठ्ठी, का नाही करायचं? जसं बारीत लागल्यावर मुख्यमंत्री पहिलं बंद घेतो तस जायचं ना. आपलेच लेकर राहायचे. म्हणून स्वच्छ पाणी प्या, झाडं फळाचे लावा, झाडं फळाचे लावा म्हणतो मी. मी गावगाव जातो, लोकांना सांगतो फळाचे झाडं लावा, फळाचे लावा. ते म्हणते साहेब फळाचे झाडं लावू, पण पोरट व्हायचीच नाही. का हलकट मनासाठी इतका राग पोराचा आहे? खाऊन जा ना पोराला. मग एवढा जर पोराचा राग येते तो कुठं ना तरी कशाला केला, काय गरज पाहिजे? पोराने फळं खाल्लेच पाहिजे. माझ्या इथे कमीत कमी 15 लाख रुपयाचे नारळ ह्या वर्षी निघाले असं. 2,000 नारळाला नारळ लागू राहिले. एकाएका झाडाला 100-100 नारळ आहे. 60-70 क्विंटलच्या पुढे जांभळ स्मशानभूमीत निघाले असं. आंबे आहे, चिकू आहे, लिंबुने आहे, सीताफळ आहे, पेरू आहे. ग्रामपंचायत मी लावलेले, कुणाच्या दारी लावलं? आता तो माणूस म्हणता असं नाही, माझं झाड आहे तर तूच घे, खाई नाही तर तो काय करीन? काय तो त्याच्यापेक्षा काय करीन तो? खाऊ दे ना, काय प्रॉब्लेम आहे? झाडाशिवाय पाऊस नाही. झाड हे पावसाचे ATM आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणलेस, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणले. झाडाला सोयरे म्हणले. माझी एक विनंती आहे प्रत्येक माणसाला, तुमच्या नशिबाला जे काम आलं तेच मन लावून करा, देव तिथेच भेटतो. थाईच वैसोनी करा एक चित्त. आमच्या सावते महाराजांनी काय सांगितलं होतं, पंढरपूरला गेले नाही एकदा मी, 15 किलोमीटर गाव पंढरपूरपासून नाही गेले. मग त्यांना विचारलं तुमचा देव, त्यांनी एका शब्दात सांगितलं, कांदा मळा भाजी अवघी विठाबाई माझी. हे तेच आहे, हे पुरस्काराचे जे मानकरी आहे ना, हे यांच्या कामात हे देव पाहते. आम्ही हे खाऊ का ते खाऊ, हे खाऊ का ते खाऊ, पिसाळ्यानी करतो. देव नाही, म्हसवा नाही, बिरवा नाही, काय. म्हणून आपलं काम आपण मन लावून करा. तुमच्याकडे खूप सुधारणा झालेलं गाव आहे. भाग हे पुढारीतलं आहे, आमच्यापासून फार पुढे आहे. मी साहेबाला तेच म्हणलो ऑफिसमध्ये, आम्ही तुमच्यावर लई जळतो. पण जळतो हा शब्द वापरला. आम्ही आमचं करीत नाही प्रगती, जळतो नुसतं तुमचं भाऊ. त्याच्या मागे तुमचे कष्ट आहे, तुमची पुढारी आहे, तुमच्या मेहनत आहे, तुमचे शिक्षण आहे. आमच्या जळण्याला काही अर्थ नाही. आणि मी कधीही कधीच कोणावर जळत नाही, कधीच नाही. हे बामणावर बी लई लोक जळत आहे साहेब, मी कधी जळत नाही. तर मला स्वभाव जळायचं नाही. तुम्ही 25 लाखाचं घर बांधलं, त्याला विचारायला गेले का गुरुजी मी त्या घरात राहायला कधी जाऊ? मी म्हणलं 17 तारखेला 4 वाजता जायचे दोन सोडली, त्याचं काय म्हणलं हो तुम्हाला अजून अक्कल नाही आली. 70 वर्ष झालं भारत स्वतंत्र होऊ, घरात कधी राहायचं जायला अक्कल नाही आली. त्याला नाव कसं ठेवतं? आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई, शाहू महाराजांना एवढे शिक्षणाचे दरवाजे खुले केले, एवढं शिक्षण दिलं, तरी आम्ही अजून तिथे विचारायला जातो घरात राहिलं एकादश कधी आहे, चतुर्थी कधी आहे. एवढी अक्कल नाही तर नाव कशाला ठेवतात दुसऱ्याला? एक साधी गोष्ट आहे साहेब, वाघाच्या पिंजऱ्यात बकरी घुसल्यावर तो काय म्हणत मला एकादश आहे ना? मी तर म्हणून बरी आली चालू. आणि हा विषय जातीचा नाहीये, एक वर्ग असतो प्रत्येकात येतो. हा ब्राह्मणात हे असं नाही, प्रत्येक ठिकाणी एक माणूस दुसऱ्या माणसाला दाबायचा प्रयत्न करतो. इतकंच काय, आपल्या देशात आज बी नवऱ्या बायकोला दाबायचा प्रयत्न करतो. पण तिथे जात येत नसते का? हा माणसाचा स्वभाव आहे प्रत्येकाचा. माझ्यापेक्षा कोणी मोठं नको, मला चाक्कल आहे, दुसऱ्याला काही नको. आम्हाला साने गुरुजीने सांगितले, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हिन अर्थपत दिली तया जाऊन उठवावे. वारकरी संप्रदायाची सगळ्या संतांनी सांगितलं. म्हणून सरपंचाने हा विचार केला पाहिजे. आणि आपल्या गावातल्या दीन दुबळ्या जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपले या पुक्तीप्रमाणे सरपंच रूप सरपंच ग्रामसेवक यांनी जर काम केलं तर गावाचा विकास होऊ शकतो. शेतकऱ्याला पिकवता येतं पण विकता येत नाही, हा त्याचा मोठा प्रॉब्लेम आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत. मी हळदीचा ज्यूस नीट ऐका, हळदीचा ज्यूस 1,000 रुपये लिटर पाहिला,
एक लिटर हळदीच्या ज्यूस मध्ये हळद किती घासत किती असत एक पन्नास ग्राम चमचाभर बरोबर हजार रुपये लिटर साहेब माझ्या डोळ्यात पाणी आलं हजार रुपये लिटर ना म्हणजे छटाक ना तो माणूस हळदी तिथून आमची काय भाव किती नाशिकला परवा दिवशी मी एक कंपनी पाहिली वाती बनवती वाती समायाच्या ती कंपनी आम्हाला 300 रुपये किलोनं कापूस देते नीट ऐका ती कंपनी आम्हाला 300 रुपये किलोनं कापूस देते आम्ही वाती बनवायच्या पटपट पटपट होत्या मशीनवर 700 रुपये किलोनं द्यायला वापस द्यायचं त्याने काय भाव दिला आम्हाला 300 ने आम्ही काय दिलं त्याला 700 ने त्याची वाती काय केलं नाही तिथे असं आणि आम्ही कापूस काय भाव नाही तिथे 10 रुपये ना आम्हाला विकता येत नाही लोकांना नाव ठेवलं नाही पाहिजे मग हे सगळं ओझं सरपंचावर आहे आणि नुसतं व्यवहार नाही नुसतं पैसे कमवायचे नाही आम्हाला आज आमचं आयुष्य कमी झालं आमचं आरोग्य खराब झालंय 60 वर्षावर आला माणूस 60 वर्षावर कदम साहेब डॉक्टर आहे तुम्ही प्राण्याळ मनाने सांगायचं तुम्ही किती वर्ष जगू शकता असं तुम्हाला वाटतं काय आपली चर्चा आहे 60, 65, 70 वर्षाच्या वर तुमची हिंमत नाही म्हणायची आमच्या आजचे म्हणजे 100 वर्ष जगत होते मग आम्ही एवढं शिकलो एवढं प्रगती झाली आमचं 30-40 वर्ष आयुष्य कमी झालं तर आम्ही नेमकं कमूर आलो की कमूर आलो आज मी जपानमध्ये रशियामध्ये 100 वर्षाचा माणूस काम करतोय साहेब काम करतोय आणि आमच्या डोळ्यादेखत 40 वर्ष आयुष्य गेलं आमचे या 70 वर्षात झालंय 70 वर्षापूर्वी आमच्या आजच्या 100 वर्ष माझी आई 4 वर्षापूर्वी गेली 5 वर्षाची मला हिंमत नाही मी तर म्हणतो आटपलं मा का म्हणायलो मग जर 60 वर्षात 40 वर्ष आमचे कमी झाले नीट अभ्यास करा तर पुढच्या 60 वर्षात 40 गेल्यावर खाली काय राहील 20 किती उरते 20 आणि ते मोदी बाबा काय म्हणतो पोरीचं लग्न 21 वर्षी करा जगलेलं पाहिजे जगलेलं पाहिजे ना पहिले 21 व्या नाही आम्ही 26 वर्ष लग्न करू पहिला मुद्दा आहे ती जगली पाहिजे ना ती जगायची जिम्मेदारी हे सरपंचाची 100 वर्षाचं आयुष्य सरपंच देऊ शकतो नाही देऊ शकतो आम्हाला दिसते सिमेंट रोड आणि मंदिर बांधणं किंवा एखादं समाज मंदिर बांधणं एवढं काम नाही आमचं आमच्या तरुणाला तरुणीला 100 वर्षाचं आयुष्य आम्हाला पुन्हा द्यायचं आहे साधी गोष्ट नाही होऊ शकत का द्यायचं पाणी खराब झालं तेलामध्ये परवा दिवशी तुळजापूरला तेलाचा कारखाना धरला कारखाना धरला धान्यच नव्हतं तिथं तेलाचं कारखाना धरलं धान्य नव्हतं कारखान्यात मग तेल कसं निघत होत कसे जगतील माणसं धन्या पावडर मध्ये घोड्याची लीज मग आम्ही ज्या मशनी घेतल्या एवढ्या मशनी सगळ्या ना त्याचं कारण तेच आहे की 2 पैशाचा फायदा होईना आणि तिला शुद्ध खायला मिळत तेलाच्या मशनी डाळीच्या मशनी मसाले करायच्या मशनी हळदी या सगळ्या मशनी बटाटा चिप्सच्या का घेतल्या आम्ही तुम्हाला शुद्ध मिळेल ना आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य द्यायचं आहे ना आपलं टार्गेट काय आहे आमच्या माणसाला 100 वर्ष 35 किलोची तलवार घेऊन शिवाजी महाराजांच्या काळात मावळे फिरत होते घोड्यावर तलवारीचं वजन 35 किलो आता पोरग पंच 35 किलो भरत नाही हे पाप सरपंचाच आहे साहेब म्हणून मी सरपंच लोकांच्या पाय पडतो हात तोडतो की बाबा हो तुम्हाला खूप काम करायचं आहे मंत्र्याला हे शक्य नाही आमदाराला हे शक्य नाही खासदाराला हे शक्य नाही आपण त्यांना नाव ठेवायचं नाही नाव ठेवायच्या लायकीचे आपण नाही पण आपल्या गावासाठी आपल्या गावात सगळं असताना सगळं असताना आम्ही कशाला कुणाकडे पाहायचं आणि कोणाच्या हाताकडे पाहायचं त्यांचे कामं त्यांना करू द्या ते सकाळी एक खोटं बोलतो संध्याकाळी एक खोटं बोलतो पण ते त्यांना काही राहत नाही काय खोटं बोललं मला भारतातला कोणताही पुढारी आणा माझ्या पुढे कोणताही कोणत्याही पक्षाचा तो काल खाऊ खोटं बोललो तुम्ही आज सांगा पण आपण कशासाठी करायचं ते कशासाठी कदाचित त्यांना काही कारण असतील त्याच्या पाठीमागे आपल्या डोक्याच्या
पलीकडचं असते, मोठ्याल्या लोकांचे मोठ्याल्या विषय असते, मोठ्याल्या डोके असते, ते का करते काय नाही माहीत नाही आपल्याला, म्हणून त्यांच्या नादी लागणं नको, ते कधी आपल्याला कळणारही नाही। कोणत्याच पक्षाचे म्हणतो मी, सगळ्या पक्षाचे म्हणतो, हे आपल्याला कळणारही नाही। आणि सरपंच साहेब तुम्ही एकटे सरपंच या गावचे म्हणून नाही, मी बोलतो तो तमाम सरपंचाला बोलत असतो।